जय भीम, मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पुढील बातम्या याप्रमाणे. मुस्लिम मुत्तहिदा महाज या संघटनेतर्फे आज नांदेड जिल्ह्यातील या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरती मुस्लिम महिलांचे धरणे आंदोलन आहेत. हे धरणे आंदोलन तीन तलाक, जो काही ट्रिपल तलाक केंद्र शासनाने लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज लोकसभेमध्ये तो पारित झालेल्याने राज्यसभेमध्ये पारित होण्याचा आहे. परंतु यापूर्वी हा तलाक, हा जो कायदा आहे, लागू होऊ नये म्हणून मुस्लिम समाजातर्फे प्रचंड रोष निर्माण होत आहे आणि हा प्रचंड धरणे आंदोलन करून या कायद्याला विरोध करत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी की महिला, फक्त महिला, आज मला तर वाटतं नांदेड जिल्ह्याच्या या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या महिला आज रस्त्यावर आलेल्या आहेत. आपण पाहू शकता मुस्लिम महिला नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड प्रमाणात आलेल्या आहेत. अजून येण्याचा ओघ वाढतच आहे. आपण पाहू शकता आता आपल्यासोबत या ठिकाणी एक महिला आहे की त्यांना आपण विचारू आहे की आपण ह्या आपण इथं का आलात आणि कशासाठी आलात सांगा. परम कृपावंत आणि दयावंत अल्लाच्या नावाने मी ह्यासाठी इथं आलेले आहे की इथं तीन तलाक बद्दल जे कानून लागू करण्यात आलेले आहे, न विचारात आणता, एक म्हणजे काय त्याचा अर्थ न माहीत होता त्यांनी हा कानून लागू केलेला आहे. तर आम्हाला सांगायचं की पुढे हा कानून लागू करू नये म्हणून आम्ही इथं जमा झालेलो आहे. मी माननीय पंतप्रधान साहेबांना एक विनंती करते की त्यांनी आधी ह्याचा विचार करावा की आहे तरी काय, हे आधी समजून घ्यायला गरज आहे. न समजता ह्याच्यावर कोणताही निर्णय घेणे हे अगदी एखाद्या छोट्याशा माणसासारखी गोष्ट आहे. आपण इतक्या मोठ्या पदावर आहेत तर माझी एक रिक्वेस्ट आहे की इतक्या मोठ्या पदाचा हे गैरवापर करू नये आपण. आणि हे सगळे एक दोन, जर माझ्या घरातला एक मुलगा जर बंड करतो तर माझ्या घरचा कानून त्याच्यासाठी बदलत नाही, तर त्या मुलाला मी बाहेर काढून टाकतो. तर एखाद्या मुलानं माझ्या बंड केला तर मी त्याला समजावून आणेल, पण त्यासाठी तुम्ही माझ्या मुलाचा अगर साथ दिला आणि सांगितलं की ह्या मुलानं मला सांगितलं म्हणून मी आता पूर्ण कानूनच बदलून टाकणार, हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे. तुम्ही थोड्याशा महिलांसाठी पूर्ण कानून बदलणार आहे ते चुकीचं आहे. आम्ही काय सांगतो ते ऐका, पूर्ण महिला मुस्लिम महिला काय सांगतात हे तुम्ही ऐका, तेव्हा तुम्ही आमचे अधिकार पूर्ण करून देतील. हे आमचा अधिकार आहे. आमचा तीन तलाक आम्हाला पसंत आहे कारण ते पूर्ण निर्णय घेऊन कुराणावर आधारित आहे. तो पवित्र कुराण ते आमच्यासाठी सर्व काही आहे कारण ते सगळ्यांसाठीच आहे, आमच्यासाठीच नाही. पवित्र कुराण फक्त मुसलमानसाठी नाही, ते सर्वांसाठी आहे. त्याच्यातील कायदे हे सर्वांसाठी आहे, फक्त मुसलमानसाठी नाही. तर त्यांनी हा विचार करावा की हे कशासाठी ठेवलेले आहे तीन तलाक, त्याची आधी पद्धत समजून घ्यावी. जर पद्धत समजली सरांना तर हा चुकीचा निर्णय ते घेणार नाहीत, मला असं वाटतं. हे आता आपण ऐकलं की मुस्लिम कायदा जो आहे, मुस्लिम कायद्यानुसार ह्याच्यामध्ये हस्तक्षेप कुठल्या प्रकारे स्वीकारला जाणार नाही असं यांचं मत आहे. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, भेटूया लगेच. पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा.